नमस्कार, माझे नाव पूनम मनोहर पवार. मी श्रीरामपूर अहमदनगर डिस्ट्रिक्टमधनं बिलॉंग करते. यावर्षी माझे RRB PO फायनल रिझल्ट आलेला आहे आणि LIC असिस्टंटचा देखील फायनल रिझल्ट आलेला आहे. 2019 जूनमध्ये मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं कॉमर्स या फील्डमधनं. त्यानंतर माझं एप्रिल 2019 मी जॉईन केली होती सारथी एज्युकेशनमध्ये, बॅच जॉईन केली. फर्स्ट एक्झाम मी माझी SBI क्लर्कची फर्स्ट एक्झाम जूनमध्ये दिली. फर्स्ट एक्झाम प्रिलिम्स माझी तेव्हाच क्लिअर झाली होती. 2 महिने रेग्युलर मी फक्त बॅचचा अभ्यास म्हणजे होमवर्क वगैरे करत राहिले. त्यानंतर प्रिलिम्स क्लिअर झाली, मेन्स SBI क्लर्कची मेन्स दिली, पण परंतु मेन्स एवढी व्यवस्थित गेली नव्हती, स्कोअर काही एवढा छान आला नाही. परंतु तेव्हापासून कळलं की मेन्ससाठी प्रिपरेशन नेमकं कसं करायचं. सरांना भेटले, सरांनी व्यवस्थित सांगितलं मेन्ससाठी काय करायला हवं काय नाही. मग तेव्हापासून मेन्सचा स्टडी रेग्युलरमध्ये सुरू राहिला. त्यानंतर मग RRB POची प्रिलिम्स निघाली. प्रिलिम्सनंतर मेन्स दिली, मेन्स देखील व्यवस्थित गेली. त्याच्यानंतर मेन्सचा रिझल्ट आला, इंटरव्ह्यू दिला, इंटरव्ह्यूचा देखील फायनल रिझल्ट 1 जानेवारीला आला. LIC असिस्टंट देखील त्याच पिरियडमध्ये दिली होती, ती देखील क्लिअर झाली. असे 2 फायनल रिझल्ट माझे आत्ता जानेवारीमध्ये आलेले. त्याचं प्रिपरेशन कसं करायचं हे सांगितलं तर मला यामध्ये पूर्ण सपोर्ट फक्त सारथी एज्युकेशनने केला. त्यानं तिथले सरांनी पर्सनल काउन्सिलिंगचा खूप फायदा झाला आणि टाइम टेबल बनवून दिलं त्यांनी. त्यामुळे म्हणजे टाइम टेबल बनवून दिलं त्यामुळे कसं व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे ते समजलं. आणि सारथी एज्युकेशनबद्दल सांगायचं तर इथल्या स्टाफचं व्यवस्थित म्हणजे प्रत्येक स्टाफचं कुठे ना कुठे कोणत्या ना परीक्षेत सिलेक्शन झालेलं आहे आणि अपडेटेड नॉलेज ठेवतात. प्रत्येक सब्जेक्टसाठी त्यांच्या इथे स्पेशल फॅकल्टी आहे आणि त्या फॅकल्टीने त्यांच्या विषयात पूर्णपणे व्यवस्थित प्राविण्य जे म्हणतात ते मिळवलेलं आहे. अशा प्रकारे सारथी एज्युकेशनने मला हेल्प केली. आणि एकच सांगू इच्छिते की 2 ते 3 वर्ष एक्झाम क्रॅक करायला लागतात ही मेंटॅलिटी न ठेवता 1 वर्षात देखील एक्झाम क्रॅक करून फायनल रिझल्ट मिळवता येतो. हे देखील असं देखील होऊ शकतं. याचं उदाहरण म्हणजे मी तो माझं उदाहरण घेऊ शकता. आणि हे जर करायचं असेल तर फक्त कंटिन्युटी अभ्यासात ठेवा एवढंच सांगू शकते. बस, धन्यवाद.